रेणूज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मला ना आज मिक्स कडधान्याची भेळ दाखवणार आहे। ही मी घेतलेली एक वाटी गावरण मटकीची मोड आलेली मटकी घेतलेली गावरण मटकी आहे ती। आणि हे मूग आहेत, ही पण छान मोड आलेली आहेत। आणि ही कांदा घेतलेली, ही शेंगदाण्याची पाकळे आहेत, ही मक्याची दाणे उकडून घेतलेली आहे। आणि ही काळा मीठ आहे, ही चाट मसाला आहे, ही द्राक्ष आहेत। तुम्ही याच्या ऐवजी डाळिंबीची दाणे किंवा सफरचंदाची फोडी पण टाकू शकता। आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे, ही मीठ आहे आणि ही कोथिंबीर आहे। आणि तुम्ही हे घरचंच सगळं घरातलंच मी ही घेतलेली वस्तू त्याचंच बनवते। आता इथं एक मी पातेलं घेतलेली आहे, आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे। ते उकळत्या पाण्यात 10 मिनटं हे कडधान्य टाकून घ्यायचं आहे। गॅस लावून घेतलेली आहे, पातेलं ठेवले। आता आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचे, कडधान्य बुडेल एवढंच पाणी टाकायचे, जास्त पाणी नाही टाकायचं। उकळून घ्यायचं आहे पाणी आणि मग 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटं झालेलं आहे, आता हे बघूया, चांगलं उकळी आलेलं आहे, चांगलं शिजतं आहे। आणि आपल्याला नको असेल तरी नुसता उकळत्या पाण्यातून काढता येतो। आता मी गॅस बंद करून घेते। ही 5 मिनटं असं झाकण लावून ठेवते, चांगलं शिजतील, मग ते पाणी काढून घ्यायचं। याच्यामधलं पाणी काढून घेते मी सगळं, असं गाळणीने गाळून घ्यायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं। थोडं थोडं करून घेतलं तरी चालतो। एका भांड्यामध्ये घेणार आहे मी आता। अजून करून त्याच्यामध्ये मी मक्याची दाणे उकडून घेतलेली आहे, ती टाकणार आहे। आता शेंगदाणे टाकते, भाजून घेतलेली आहे पाकळ्या करून। ही द्राक्ष टाकते, येते मी। आणि कोथिंबीर टाकते, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढंच आपल्याला आवडीनिवडीनुसार तिखट टाकायचं, जास्त नाही टाकायचं। ही काळं मीठ आहे, आणि ही चाट मसाला आहे, आपल्या आवडीनिवडी अनुसार टाकू शकता। आणि ही मीठ आहे, आणि शेवटी ही लिंबू पिळून घेते। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। एक जीव करून घ्यायचं सगळं, झालं आता तयार झालेलं आहे। मी एका वाटीत काढून घेते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही करून बघा, असंच चॅनल बघत राहा।